आशा, ए आशा, ओ मला तुला बोलायचंय ग, चल जरा आले आले थांब, हे कुठे जाऊ नका बघा, इथंच बसा. काय गाणे, कशाला बोलवलीस, काय काम होतं का? मला तुझ्याकडे लय महत्वाचं काम आहे बघ आशे, पण त्याच्या अगोदर मला सांग तू की नाराज होणार नाहीस माझ्यावर, मला राग राग पण करणार नाहीस बघ. पहिलं सांग तरी काय बोलणार. अगोदर तू म्हण कितला नाराज बी करत नाही आणि राग राग बी करत नाही, तोच सांगणार बघ मी. हा बरं ठीक आहे, म्हण तरी तू. बघा असे अग बोल ग. ती गणे आहे बघ आप्पाचं पोरग. ए त्याचं नाव पण काढणं बाई बसू ग. तू मला बोलायला आलीस का त्याच्याबद्दल बोलायला आलीस? असे अगोदर ऐक तर, म्हणून मी तुला म्हणलं ते की तू मला राग राग करतेस, मला माहीतच होतं ग तू असं करतेस म्हणून. बरं बोल. की मला राहुलानं लय रिक्वेस्ट केलाय ग, ती गण्या तुझ्यावर लय प्रेम करताय, मरतो बिरतो म्हणलाय मन. बोल की ग असे काय होतं बरं, लय चांगलं आहे ग ते आपाच पोरग, मला माहिती आहे आमच्या घरी पण येत आहे ग त्यांना. ती काही असू बघ, तुला माहिती आहे ना माझ्या घरची कशी आहेत, आणि मला पहिली गोष्ट ना आवडतच नाही तर का म्हणून मी बोलू त्याला. बरोबर असे आहे ग, पण राहुल्या म्हणलेलं आहे की बोलायला तिला काय बी करू, नाहीतर आमचे संबंध तुटतील आपले. आता तुमच्या दोघांमुळं मी माझं जुडवायला जाऊ असं वाटतंय का तुला? तसं तर नाही, पण खरंच ग गण्याले प्रेम करताय तुझ्यावर. खरंच ग फार हे ते करतो म्हणलेलं आहे, काय होईल बरं ग असे, तू एक विचार तर करून बघ की ग. कसा विचार करू, माझ्या घरचे कसले तुला माहित नाही का, आणि त्याचा विचार करायला त्यांना भारी गेला का? मला माहित आहेत ग तुझ्या घरचे कसे आहेत, मी त्या राहुल्याला म्हणले बी, तर राहुल्या म्हणताय की मला काहीच माहित नाही, तू त्यांची सेटिंग लावून दे नाही तर आपले काहीच संबंध राहणार नाहीत असं म्हणलंय. मी तर काय करू सांग बरं असे. नाही आणि माझ्यानं पण होत नाही बघ करणं. तू काही म्हणते, तू एक वेळेस विचार तर मग, तू गण्याला बोल ना, काही वेळेस त्याला बोलून तर बघ की ग असे, तर लय चांगलं आहे ग, एक वेळेस भेटायला काय होईल बरं तुला. सगळेच चांगले असतात नाही बस, पण काय होईल एक वेळेस भेटायला, माहित आहे तर मग असं कशाला करलेलीस ग असे तू? बोलला माहित आहे ना माझ्या घरची कशी आहे, तीच डबल डबल का बरं बोललीस? बोल ना ग असे काय होते बरं. नाही माझ्यानं बोलणं होत नाही बघ. ते चल बाई, आई पप्पा येतात घरला, जाते आता उशीर पण झाला. चालते जा, मी मला पण जाईल बोललीस का आशला? बोललो बघ, तिनं नाहीच म्हणलेलं आहे, मी तिला सांगितलं समजावून बोल काय होतं म्हणले, तर तिनं म्हणते होत नाही माझ्याच्यानं, तुला माहीत आहे माझ्या घरचं, तुला तर माहीत आहे तिला तिच्या घरची, तरी पण तू कसं म्हणलेलं आहेस बरं राहुले असं? अगं ते गणालय माझ्या पाठीमागं लागलाय. त्याला एक वेळ समजावून सांग र, जरा बघ बर तिनं काय, तिनं तर काय ऐकना झाले बघ, त्याला तसं समजावं. तिनं काय लय प्रेम करायला तिच्यावर, तिच्यासाठी जीव देतो म्हणाला तिनं. ते सगळं मान्य आहे रे बा, आता हिने तर ऐकणार झालं तर त्याला समजावून सांगूत आपण की राहू दे बुबा म्हणता. तू एकदा विचार ना अजून एकदा परत. मी तिला म्हणले त्याला एक वेळेस भेट म्हणले, त्याला भेटून बोल तर त्यानं काय म्हणते ती, तिनं म्हणते मला भेटायचं विना बोलायचं विना, काय करायचे ती कर म्हणते, तिनं सांग म्हणते त्यांना. प्रेम नशिबानं भेटतंय राहुल्या, उगंच असं भेटत नाही, त्या गण्याचं नशीब ना त्याच्यात, आपण तर काय करायचं बरं. तर एक वेळेस सांगून बघूता, तिला तर सांगितलं गण्याला समजावून बघूत एक वेळेस.
तुला तर माहित आहे की प्रेम कसं होतंय. मी जर नाही म्हटलं असतो आला असतास का माझ्या मागे बरोबर. होय गाणे तुझं बरोबर आहे, पण मला बी वाटतंय त्याला एखादी गर्लफ्रेंड असावी. त्यानं असंच फिरतंय ग गावात कुठं कुठं बी. तुझं बरोबर आहे रे, तिला ऐकणं झालं तर त्याला मी तर काय करू सांग बरं तुझं. तू कर ना काहीतरी प्रयत्न. तिला म्हणले, तिने म्हणतात तुला माहित असताना सगळं तू असं करायच म्हणलास काय म्हणू. तिला तिला नाहीच म्हणलेलं तर मी तर काय करू सांग बरं. तिने म्हणते तुला सगळं माहित असताना तू असं कसं म्हणू शिकतेस म्हणते. गण्या माझ्या पाठीमाग लागलाय ना. गण्याला एक वेळ समजावं सांगायचं का आपण. सांगू आता इथं जर मला गाठ पडला तर सांगू लगेच. हां त्याला सांगू, तिने तर काय ऐकणं दिलं आता त्याला सांगितल्याशिवाय हे तर नाही. तुझ्या लय प्रेम करतो रे राहुला ग, त्या दोघांमुळे आपल्या प्रेमामध्ये अडथळा नको आहे होईला. माझ्यासाठी तर किमान असं करू नकोस रे तू. तुला तर माहिती आहे मी तुला सोडून राहू शकत नाही, तरी पण तू असं करलेलास. असं करू नकोस, आपण एक वेळेस गण्याला समजावून सांगूता. होय गाणे मी पण तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी पण तुला सोडून राहू शकत नाही. मग माझं ऐकत जा रे थोडं तरी, तू तुझंच खरं करतोस. तुला किती सारं सांगलेलं, राहू दे आपण थोडा समजावून घेतो. नाही तिला बोलूनच बघतो. तुला कुठे जाऊन गेलेला बघून येतात कुठे येताना तुला बोलू चल त्याला बोलून येतो.